नमस्कार, मी हेमा चौगुले, एसपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घे भरारी तू पतंगासव, भरू दे तुझे मन, विसर दुःख तुझे, फुलू दे प्रत्येक क्षण. मकर संक्रांतीच्या निमित्त तमाम दर्शकांना गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीनिमित्त आज प्रत्येक जण आपल्या जीवनातील दुःख कटू प्रसंग विसरून आपल्या चेहऱ्यावर आनंदाची बहार आणत असतो आणि त्यातूनच आपला परिवार आणि मित्रांना सुखी आणि समृद्ध ठेवण्याची प्रार्थना करत असतो. वास्तविक संक्रांतीचा सण हा पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो. पाहुयात संक्रांतीसाठी आलेल्या महिलांनी कशा प्रकारे आजचा मकर संक्रांतीचा सण साजरा केलाय. माझं नाव प्राजक्ता राजेंद्र वरपे, शिर्डीवरून आली आहे. सर्वात प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीमध्ये चालू असताना सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि मकर संक्रांतीला गव्हाच्या उंब्या, हरभऱ्याचे घाटे, ज्वारी, गाजर, बोर वगैरे ह्या सर्व गोष्टींना महत्त्व आहे. सुवासिनींसाठी हा सण फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो आणि सर्व सुवासिनींना वाण वाटले जातात आणि एकमेकींना इथे येऊन ओसण्याचा कार्यक्रम केला जातो. मी सविता लगड, श्रीगोंदा या तालुक्यातून कोळगाव या गावावरून मकर संक्रांती या सणानिमित्त पांडुरंगाला ओसण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी दरवर्षी येत असते. हे माझं 5वं वर्ष आहे. मकर संक्रांत हा सुवासिनींचा अत्यंत महत्त्वाचा सण असतो. जन्मोजन्मी आपल्याला हाच नवरा मिळो यासाठी सुवासिनी हा सण साजरा करत असतात. मकर संक्रांतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.